अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील टाकरखेडा ग्रुप ग्रामपंचायत अनुसूचित जमाती महिला राखीव निघाल्याने गीता शंकर पारधी यांची ग्रामपंचायत सरपंचपदी निवड झाली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी किरण पाटील यांनी गीता शंकर पारधी यांची सरपंचपदी निवडीची घोषणा केली आहे। रोजी मला आपल्या टाकरखेडा या या ग्रामपंचायतीने मला सरपंच म्हणून निवडून दिलेलं आहे आणि आज मी इथे उभे आहे तर सर्व गावकऱ्यांचं जे प्रेम आहे त्या पोटी आणि आम्ही जे काम करणार आहोत त्यांच्या ज्या इच्छा आहेत आकांक्षा आहेत त्या करण्याची प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि त्यांच्या काही अडचणी असतील तर ते आम्हाला सांगतील आणि आम्ही शेवटपर्यंत ते सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू। एवढे बोलून माझे दोन शब्द। नुकतंच आज तालुका निवडणूक निर्णय अधिकारी माननीय तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली किरण पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली टाकरखेडा ग्रामपंचायतची सरपंचपदाची निवडणूक संपन्न झाली। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलची सरशी झाली। 3-2 असं बालाबल झालं। त्यानंतर 5 बहुमतांनी आम्ही एका ठिकाणी आमचा गट स्थापन केला आणि त्या गटामधून रीताताई शंकर साळुंके पारधी यांची सरपंचपदी SC राखीव असल्याकारणाने नियुक्ती झाली। तर सोबतच सुनीताताई रवींद्र सुरळकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली। खरं म्हणजे कालपर्यंत जे निवडणूक संपन्न झाली ती राजकारणाचा भाग होता, परंतु येणाऱ्या काळामध्ये इथे समाजकारण म्हणून आम्ही वागणार आहोत। जे आमचे राजकीय विरोधक असतील त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या अनुभवाचा चांगल्या अनुभवाचा वापर येणाऱ्या काळात नक्कीच ग्रामपंचायतीच्या विकासासाठी नव्हे तर संपूर्ण गावाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जे विकासाचा बॅकलॉग आहे तो पूर्ण भरून काढण्यासाठी आम्ही सदोदितपणे प्रयत्न करू। निवडणूक संपन्न झालेले राजकारणाच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप आपण पाहतो हा लोकशाहीचा भाग आहे। केन प्रकारे जर कुणावरती कोणी काही बोललं असेल तर तो राजकारणाचा भाग म्हणून आपण साऱ्यांनी गावकऱ्यांनी तो सोडून देऊन आजपासून आम्ही कुठल्या वार्डाचे नाही, कुठल्या जातीचे नाही, कुठल्या कुटुंबाचे नाही, तर संपूर्ण गावाचे आहोत हे विचार डोक्यात ठेवून पूर्णपणे गावाच्या हिताचं विकासाचं या ठिकाणी निर्णय घेतले जातील। सोबत सभागृहामध्ये काम करत असताना आमच्या टाकरखेडा ग्रामपंचायतीमध्ये 9 सदस्य आहेत, त्यापैकी 6 सदस्य या महिला आहेत आणि उर्वरित 3 सदस्य हे पुरुष आहेत। त्यापैकी मी स्वतः एक, अर्जुन पाटील, त्यानंतर बापू त्र्यंबक पाटील आणि धर्मराज शिंदे असे 3 पुरुष आहेत। तर आपल्या समोर या ठिकाणी 2 सदस्य आहेत, त्या एक सरपंच आहेत रीताताई, तर दुसऱ्या सुनीताताई या उपसरपंच आहेत। सीमाताई पाटील या सदस्य आहेत, सुशलाबाई बाबूलाल भोई ह्या सदस्य ह्या सुद्धा सदस्य आहेत, त्याचबरोबर अनिताताई भोई या सुद्धा सदस्य आहेत आणि मनीषाताई डोंगरे ह्या सुद्धा, रुपाली वैशालीताई डोंगरे ह्या सुद्धा या ग्रामपंचायत सभागृहामध्ये महिला सदस्य आहेत। एकूण या ठिकाणी 6 सदस्य या महिला असून 3 सदस्य पुरुष आहेत। परंतु महिला आणि पुरुष हा भेद न करता खऱ्या अर्थानं गावामध्ये विकासाची गंगा आणण्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही करू। वेगवेगळ्या प्रकारची जे कामं आहेत, मग तो पाण्याचा प्रश्न असेल, महिला स्वच्छालयाचा प्रश्न असेल, किंबहुना लाईट असेल, गटारी असतील, जे जे अजेंड्यामध्ये आमचा विषय होते किंबहुना जे अजेंड्यामध्ये नव्हते परंतु ते करणं अगत्याचं असेल त्या संपूर्ण विषयाला सर्वांचं सहकार्य घेऊन गावाचा लोकसहभाग घेऊन त्या ठिकाणी आम्ही विकासाचे कामं नक्कीचपणे पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करू। तसेच मी गावकऱ्यांना आज या निवडणुकीच्या माध्यमातून पहिल्या दिवशी विनंती करतो की कुठलंही काम होत असताना आपण एकटा माणूस काही करू शकत नाही, समूह शक्ती संघशक्ती जर जोरात आली एकत्र आली तर विकासाच्या आपण शिखरावरती विराजमान होऊ शकतो। पेरेपाटलांचं नाव आपण खऱ्या अर्थानं विकासाच्या गाव विकासाच्या शिखरावर असल्यामुळे घेतो, तसं आपल्या गावचंही नाव आपण विकासाच्या शिखरावर नेऊ शकतो। परंतु केव्हा, जेव्हा गावकरी खऱ्या अर्थानं आपल्याला विकासासाठी एक संघ येऊन राजकारण गट तट जात पात या सगळं विसरून जेव्हा गावकरी खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतीच्या प्रशासनासोबत ग्रामपंचायतीच्या शासनासोबत येतील
आणि प्रत्येक नागरिक जसं आपलं कर्तव्य किंवा अधिकार आपले अपेक्षित प्रत्येक नागरिकाला असतात, तसं प्रत्येक नागरिकाने जर आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली, आपलं कर्तव्य पार पाडलं, तर निश्चितच मला वाटतं आपण या माध्यमातून आपल्या ग्रामपंचायतीवरती विकासाचा झेंडा रोवल्याशिवाय राहणार नाही. मी गावकऱ्यांना संपूर्ण नवनिर्वाचित 9 सदस्यांच्या वतीनं विनंती करतो की गावकऱ्यांनी आपल्याकडे जी ग्रामपंचायत प्रशासनाची जी येणे बाकी असेल ती पूर्णपणे भरून ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावं, जेणेकरून आपल्याला आपल्या गावाचा जो काही बॅकलॉग असेल विकासाचा तो भरून काढता येईल. आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय की इथे गोरगरीब जनतेनं अगदी ही निवडणूक मनावर घेतली होती. प्रत्येक माणसानं सर्वस्व त्याग करून आपल्या मनापासून आपल्या आमच्या साऱ्यांच्या पाठीशी राहिले. या जो विजय आहे, ही जी निवडणूक आहे, आज जरी आम्ही नुसतं प्रतिनिधित्व म्हणून या ठिकाणी या सभागृहामध्ये काम करणार आहोत, परंतु इथला या गावातला प्रत्येक सुज्ञ नागरिक, माता भगिनी, भाऊ बहीण, भाऊ वडीलधारे, आबालवृद्ध या सगळ्यांचं प्रतिनिधित्व म्हणून आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत. येणाऱ्या काळात जर मी काही चुकत असेल तर नक्कीच आम्हाला आपण सारेजण सुज्ञ आहात, मार्गदर्शन कराल. वेळोवेळी जिल्ह्याचे नेते असतील, राज्याचे नेते असतील आदरणीय अजितदादा पवार, त्याचबरोबर जिल्ह्याचे नेते आदरणीय संजयदादा गरुड, तसेच संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तसेच महाविकास आघाडीचे संपूर्ण जे नेते आहेत त्यांच्याकडे वेळोवेळी जाऊन आमच्या या गावामध्ये जे जे काही विकासाची कामं असतील बाकी असतील ते पूर्णपणे करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आजपर्यंत या निवडणुकीच्या माध्यमातून तसं सहकार्य केलं, नक्कीच येणाऱ्या काळात देखील आपण असं सहकार्य कराल ही अपेक्षा बाळगतो. पुनश्च एकदा मी सर्व गावकऱ्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.